हेलो फ्रेंड्स एंड वेलकम टू पंचामृत राइस प्रेजेंस फूड ए ट्विस्ट। फ्रेंड्स आम्ही आज आयली असा मनोशांती हॉटेलान पणजेचे फेमस हॉटेल। आज आमच्या बरोबर असा सेलिब्रिटी शेफ अशोक पेडणेकर। सो आम्ही त्यांची ओळख करून घेऊया। आणि हॅलो शेफ। हाय माय नेम इज अशोक पेडणेकर। ओके शेफ तुम्ही खंचे? महाराष्ट्र। ओके सांगा तुमका कितली वर्षा झाली? मका हांगा 15 वर्षा झाली। ओके सो आज तुम्ही आमका खंची नवीन? आज तुमका आम्ही एक व्हेज पुलाव दाखयतले, एक मशरूम शागोती, सॉरी मशरूम काफ्रियल आणि मेथ्याची पायस। ओके सो स्वीट डिश विथ तसे असतले। सो आज आम्ही पळतली एक स्वीट डिश, एक पुलाव आणि एक ग्रेव्ही आयटम मशरूम काफ्रियल। सो शेफ आता आम्ही पहिली डिश खंची घेतली? आता हांव पुलाव करता। त्याचे साहित्य? त्याचे साहित्य कांदो घेऊपाचो, वेजिटेबल घेऊपाचे, ग्रीन पीस, राईस, बटर, समथिंग घी, तूप घालपाचे, कांदो घालपाचो, फ्राय करून घेऊपाचो, मस्त टमाटर घालपाचो, हे मसालो घालपाचो, थोडी लवंग उडपाची। शेफ हे अंदाजान घालपाचे काय क्वांटिटी पाहिजे? क्वांटिटी एक पोर्शनाची ती, एक वन पोर्शनाची आहे, एक प्लेट। मग हे जसे आमचे पोर्शन साईज वाढतात तशीच क्वांटिटी वाढवपाची। मग व्हेज घालपाचे? सो शेफ ते बॉईल करून घेतले? हे बॉईल करून घेतलेले हे बी थोडे बॉईल करून घेऊपायचे, मसे फ्राय करून घेऊपायची, थोडी एका लागून काजू उडपायची, हे थोडे उडपायचे, हे मनुका, चवीनुसार स्वाद घालपायचे, मस्त बटर घालपायचे, राईस घालपाचो। सो आता आम्ही पंचामृत राईस घालता। सो पहिली बॉईल करून घेतले राईस, बॉईल करून घेतलेले थोडी कोथिंबीर घालपायची चवीनुसार, आणि जाय तर टेस्टिंग लागून मॅगी घालपायची व्हेज। शेफ मॅगी क्यूब घाली ना झाल्यावर चालता? चल आवाज ओके। शेफ आता मी जो पुलाव करता त्याला कितले अंदाजे कितले मिनिट लागतात? आता 5 ते 6 मिनिटात पुलाव तयार झालो। आणि लाईक कितल्या लोकांक हो पावता? एक मनशाक पावता तो, एक वन पोर्शनच। वन पोर्शनच ओके। तो काजू घालपाचे वाहेर, मशी कोथिंबीर घालपाचे, मनू काढायचे। सो फ्रेंड्स आमचा जो वेजिटेबल पुलाव युजिंग पंचामृत राईस रेडी झालो असा। शेफ आता हेतूर आम्ही कानो यूज केला। सो फॉर चौथीक आता नॉर्मली आम्ही कानो लसूण यूज खायना। सो बिना कांद्याचे बी चालता, कांदो घालपाचे ना। सो टेस्ट वाइज टेस्ट सेम टेस्ट टेस्ट। सो फ्रेंड्स आमची आता ही चवथ 4 दिवसांचेर पावली असा। सगळ्यांच्या घरान गणपती त्याचे स्वागत चालू असा। आणि आम्ही गणपतीक वेगवेगळ्यो डिशीज करतात, स्वीट डिश, नॉर्मल तोंडाक बिणाक सगळे करतात। सो आज आम्ही पळया शेफ आमका दुसरे खंची रेसिपी करून दाखयता। शेफ आमका दुसरी रेसिपी खंची? हांव पायस दाखयता, पायस स्वीट राईस। सो ताजे साहित्य पायस करपाक राईस लागतलो, साखर, साबुदाने, मनुका, काजू, घी लागतले, आणि दूध। बरं दूध मेन। आणि हळदीची पानं फॉर फ्लेवरिंग। तूप घेतले, मग राईस घालपाचो थोडी वाटी, तो फ्राय करून घेऊपाचो,
उदी घालपाचे मात्र बॉयल करून घेऊ। सो शेफ है जी क्वांटिटी म्हणजे फॉर वन पर्सन और ये दोन जाता एक मनशाची क्वांटिटी म्हणजे एक पोर्शन मका का शिजून घेऊपाचे बरे। सो शेफ तुम्ही ओरिजिनली खंचे महाराष्ट्र महाराष्ट्र सो तुमच्या थय चवत बिवत चवत आमची बरी असता आहे चवत आमचे रस्ता गणपती आम्ही पूजयता सगळे आम्ही घरा बी नेवऱ्यो बी सगळे करतात सगळे करतात। कितले दिस असता तुमगेर गणपती? 5 दिस। ओके 5 दिस मे मौज मजा चालू चालूच आमची किते आवाज वसून पूजयता गणपती आवाज घेऊन येतो। आमका नॉर्मली शिजपाक कितलो टाइम लागता? मिनिमम 15 मिनिट शिजपाक लागतले 15 मिनिट। सो आम्ही रोकडीच परत येऊया तुम्ही पळत राहत पंचामृत प्रेझेंस फूड ए ट्विस्ट।